नमस्कार, मी प्राध्यापक जेंडे AS विषय सहकार HM कॉलेज कराड। त्यामध्ये आपण प्रकरण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 3 सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंध, त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला सहकारी आयुक्त व निबंधकाची, त्यामध्ये आपण कार्य बघितलेली होती। त्या कार्यामध्ये विकासात्मक कार्य क नंबरचा आकडा विकासात्मक कार्य। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, सहकारी आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य स्पष्ट करा किंवा लिहा। तर त्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सहकारी क्षेत्राचे नेतृत्व व सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन हे दोन मुद्दे विश्लेषण केलेले होते। तर त्यामध्ये आपण सहकारी क्षेत्राचे नेतृत्व सहकारी आयुक्त व निबंधक कशा पद्धतीनं करतो, त्याचं कार्य विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये सहकारी संस्थेचं नेतृत्व करणे व ते राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा देखभाल करणे, त्याच्या कार्यावरती देखरेख करणे, यासाठी सहकारी क्षेत्राचे नेतृत्व सहकारी संस्थेत ज्या येणाऱ्या अडचणी असतील किंवा काही समस्या असतील त्या सहकार समोर किंवा सरकार समोर मांडण्यासाठी सहकारी आयुक्त व निबंधक नेतृत्व करण्याची आवश्यकता असते। तर विकासाच्या दृष्टीनं सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे व त्या समस्या सोडवणे हे त्याला कार्य करावं लागतं। तर त्यासाठी सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे हे विकासात्मक कार्यामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य आहे। दुसरं म्हणजे सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे। सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन कशा पद्धतीने करावं लागतं, तर तो सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळं त्याला सहकारी संस्थांना ज्या आपला कारभार असतो जो चालवताना अनेक समस्या येतात, तर त्या अशा समस्याचं तो वेळोवेळी निराकरण करणे किंवा सोडवण्यासाठी त्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणे, योग्य पद्धतीनं सहकारी क्षेत्रामधील जे येणाऱ्या अडचणी असतील किंवा सहकारी संस्थेचे जे कायदा व पोटनियम असतील, तर त्या पद्धतीनं त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणे व वेळोवेळी अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारचा कारभार कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने किंवा सहकारी संस्थेचा कशा पद्धतीने विकास करता येईल यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे सहकारी आयुक्त व निबंधकाचं महत्त्वाचं कार्य आहे। तिसरं म्हणजे सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे। सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन का करणं गरजेचं आहे, कारण सहकारी संस्थेचा विकासाच्या दृष्टीनं तांत्रिक मार्गदर्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी करणे किंवा त्यामध्ये सभेचं आयोजन असेल किंवा अध्यक्ष व व्यवस्थापन समिती इत्यादींचा अधिकाऱ्यांबाबत तांत्रिक सल्ला किंवा तांत्रिक सल्ल्याची गरज असते, त्यामध्ये अशा वेळी योग्य तांत्रिक सल्ला देणे, तसेच संस्थांना विकासाच्या मार्गाच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्याचं सहकारी आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे अतिशय महत्त्वाचं कार्य सहकारी आयुक्त व निबंधकाला करावं लागतं। त्यामध्ये चौथं कार्य म्हणजे सहकारी संस्थांना आर्थिक मदत। सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे का गरजेचं आहे, तर बघा त्याचं हे प्रमुख कार्यच आहे। तर सहकारी आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा प्रमुख असल्यामुळं त्याला राज्यातील सर्व विविध सहकारी संस्थांना वेळोवेळी त्यांच्यामध्ये देखरेख करणे, तसेच सहकारी संस्थेचा जी संस्था त्याला आर्थिक खरोखर गरज असल्यास त्याची खात्री पटल्यानंतर त्याला राज्य शासनामार्फत किंवा सहकारी संस्थांकडं त्याला आर्थिक मदत करणे, त्या संस्थांना आर्थिक मदत करून त्या संस्थेचा कशा पद्धतीने विकास साधला जाईल ह्या दृष्टीने सहकारी आयुक्त व निबंधक महत्त्वाचं विकासात्मक कार्य करणं गरजेचं आहे। त्यासाठी सहकारी संस्थांना आर्थिक मदत केली तर ती संस्था अतिशय
अतिशय उत्कृष्ट दृष्ट्या विकासाच्या मार्गाने प्रयत्न करील व त्यामध्ये तो विकास साधला जाईल, तर त्यासाठी सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे हे अतिशय गरजेचं काम व भांडवल पुरवण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो. पाचवं म्हणजे कर्ज वसुलीला चालना देणे. पाचवा कार्य विकासात्मक कार्यामध्ये पाचवं म्हणजे त्यामध्ये कर्ज वसुलीला चालना. कर्ज वसुलीला चालना. तर यामध्ये सहकारी संस्थांना किंवा सभासदांना वेळोवेळी कर्ज वसुली करणे किंवा त्या संस्थेचा कर्ज वसूल करणे अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या संस्थेचा सभासद असो किंवा एखाद्या संस्था असतील तर त्या कर्ज वसुली होत नसेल, वेळोवेळी कर्ज वसुली होत नसेल, तर कर्ज वसुली जर झाली नाही तर त्या संस्थेचा राखीव निधी असो किंवा जास्त मिळणार नफा असो किंवा त्या संस्थेला भांडवल प्राप्त होत नाही, तर त्यासाठी कर्ज वसुली करणं गरजेचं आहे. आणि कर्ज वसुली करण्यासाठी सहकारी आयुक्त व निबंधक जो नेमून दिलेले अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याकडे जर कर्ज वसुली होत नसेल तर सहकारी आयुक्त व निबंधक कर्ज वसुली अधिकारी किंवा वसुली अधिकारी ह्याची नियुक्ती करून त्या संस्थेतून त्या सभासदांकडून वेळोवेळी कर्ज वसुली करून त्या संस्था अडचणीत न येण्यासाठी कर्ज वसुली करणं गरजेचं काम म्हणजे कार्य सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो. तसेच वसुली करण्यासाठी तो त्यामध्ये परतफेड करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी त्या वसुली अधिकाऱ्याकडून त्यामध्ये त्या कर्जाची वसुली करून घेणे आणि त्या संस्थेचा पुन्हा कसा विकास होईल हे ह्या दृष्टीनं तो कार्य करत असतो. त्यामध्ये सहावं म्हणजे सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण. यामध्ये सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण. तर यामध्ये सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणं अतिशय महत्त्वाची गरजेचं आहे. त्यामध्ये सभासदांनाच नाही तर अधिकारी, व्यवस्थापन समिती तसेच त्या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, तसेच सहकारी संस्थांचे जे पोटनियम असतील त्यामध्ये काही दुरुस्ती असतील त्या वेळोवेळी त्यांना त्या पोटनियमाचं मार्गदर्शन, तसेच सभासदांना चांगल्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी सहकारी आयुक्त म्हणजे निबंधक हा कार्यशाळा त्यामध्ये कार्यशाळेचे नियोजन करतो. तसेच त्यामध्ये प्रशिक्षण शिबिर असो किंवा शिबिर, परिसंवाद आणि व्याख्यानमाले असे आयोजन करतो, त्याची व्यवस्था तो सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो. त्यामुळं नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन ज्या नियम असतील त्या अटी असतील त्याची पूर्तता करण्यासाठी सहकारी संस्थांमधील जे सभासद असतील तसेच त्यामध्ये व्यवस्थापन समिती असो त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कार्यशाळा तसेच व्याख्यानमाला तसेच शिबिर, वेगवेगळ्या सहकारी संस्थेतील शिबिर, ह्या योजना ह्याचे प्रशिक्षण व शिक्षण देऊन सहकारी संस्थेमध्ये त्या प्रकारचा बीज रोवून त्यामध्ये त्या सभासदांना किंवा सहकारी संस्थेला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्या संस्थेचा कशा पद्धतीने विकास होईल, विकास कशा पद्धतीने घडून येईल ह्यासाठी त्यामध्ये सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम विकासात्मक दृष्टीनं निबंधक करत असतो. तर त्यामुळं संस्थेचा चांगल्या प्रकारे विकास घडून येतो. त्यासाठी अशा प्रकारे सहकारी आयुक्त व निबंधक जे कार्य करत असतो त्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलंच होतं, त्याला तीन प्रकारचं कार्य करावं लागतं. एक म्हणजे वैधानिक कार्य, दुसरं म्हणजे नियंत्रणात्मक कार्य आणि तिसरं म्हणजे विकासात्मक कार्य. अशा प्रकारे ही तीन कार्य त्याला करावी लागतात, तरच तर त्या सहकारी संस्थेचा विकास होत असतो आणि विकास झालेला दिसून येतो. अन्यथा सहकारी संस्थेचा विकास होत नाही, तर अशा प्रकारे तो वेळोवेळी
त्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तसेच राज्यातील सर्व संस्थांना तो देखरेख करण्याचं काम तो करत असतो। अशा प्रकारे हे सहकारी आयुक्त व निबंधकाचे कार्य हे तर ह्या इथे संपलेले आहे। तर आपण सहकारी आयुक्त व निबंधकाचे अधिकार बघणार आहोत। तर आता आपण कार्य झालेले आहे, तर आता आपण त्या सहकारी आयुक्त व निबंधकाची त्यामध्ये सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यांचे म्हणजे निबंधकाचे अधिकार निबंधकाचे अधिकार तर यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण निबंधकाची कार्य बघितलेली आहे। तर आता आपण सहकारी आयुक्त व निबंधकाची यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अधिकार बघणार आहोत। सहकारी आयुक्त निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकार असल्यामुळं तो त्याला विकासात्मक कार्य करावीच लागतात। त्या पद्धतीनं त्याला सहकारी संस्थेचा काही अधिकार असतात, त्या अधिकाराची पूर्तता त्याला करावी लागते। तर महत्त्वाचं म्हणजे निबंधक हा सहकारी संस्थेच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य म्हणजे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला असतो। सहकारी संस्थेच्या अस्तित्वाला तो कारणीभूत असतो। सहकारी संस्थेच्या जे अस्तित्व असतो विकासाच्या दृष्टीने असू द्या किंवा अविकासाच्या दृष्टीने असू द्या किंवा विकसनशीलच्या दृष्टीने असू द्या तो महत्त्वाचा म्हणजे कारणीभूत असतो। तर कायद्यातील तरतुदीनुसार त्याला विविध अमर्याद अधिकार देण्यात आलेले आहे। म्हणजे बघा सहकारी संस्थेच्या काही नियमानुसार त्याला अधिकार देण्यात आले आहे, तर त्या अधिकाराची पूर्तता त्याला करावी लागते। पहिलं म्हणजे त्यामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी, पहिला अधिकार जो आहे तो सहकारी त्यामध्ये सहकारी संस्थाची नोंदणी। तर यामध्ये पहिला अधिकार त्या निबंधकाला असतो, जे तुम्हाला मी सांगितलं होतं त्या पहिल्या म्हणजे ह्या प्रकरणाच्या पहिल्या पाठामध्ये त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ती संपूर्ण राज्याकरिता सहकारी आयुक्त व निबंधकाची कार्य संपूर्ण राज्यामार्फत कार्य करत असतो किंवा त्याला अधिकार असतात। बरं, तसाच उपविभागीय उपविभागीयमध्ये सहाय्यक उपविभागीय निबंधक हा संपूर्ण विभागाकरिते कार्य करत असतो। तसेच जिल्ह्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थेचे देखरेख करण्यासाठी सहाय्यक उप जिल्हा निबंधक हे काम करत असतो। तसेच तालुक्यामार्फत त्या तालुक्यामध्ये पूर्ण सहकारी संस्था असतील त्यामध्ये देखरेख करण्याचं काम व त्याचं सर्व सहकारी संस्थेचं जे हिशेब तपासणे असतील किंवा संपूर्ण अधिकार हा सहाय्यक निबंधकासाठी असतो। तर उपनिबंधक म्हणजे निबंधक हे संपूर्ण तालुक्यामध्ये काम करण्यास म्हणजे कार्य करण्याचं काम करत असतो। तसेच त्याला तो अधिकारी असतो। त्यामध्ये पहिला अधिकार म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी। तर एखाद्या नियोजित सहकारी संस्था असतील तो प्रवर्तकानं सहकारी संस्थेच्या सर्व संपूर्ण अटी व नियमाची पूर्तता केली असेल व तर तो त्यामध्ये नमुना अ मध्ये त्या सहकारी संस्थेची जर कागद पडताळणी केली आणि सहकारी संस्थेच्या नियमाची पूर्तता केली असेल अटी व नियमाची पूर्तता केली असेल तर नमुना अ मध्ये त्या अर्जामध्ये तेव्हा त्या अर्जाची पडताळणी केली जाते किंवा करतो तर त्यामध्ये त्याची नमुना अ मध्ये नोंद केली जाते आणि नियोजित सहकारी संस्थेची कागदपत्राची पूर्तता केल्याची खात्री
अशा संस्थेच्या म्हणजे अशा पद्धतीनं तो अर्ज मिळाल्यास दोन महिन्यात बघा, दोन महिन्यामध्ये रितसर नोंदणी करतो. मग त्याच्या आधीमध्ये नमुना अमध्ये त्याची त्या जात पडताळणीसाठी किंवा कागदपत्रासाठी त्याची पूर्तता केली जाते आणि 2 महिन्यामध्ये त्याची रितसर नोंद सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो आणि निबंधकाला तो अधिकार सहकार्य कायदा 1960 नुसार देण्यात आलेला आहे. तर पहिला अधिकार सहकारी संस्थेची नोंदणी करणे हा असतो. तर दुसरं म्हणजे वोट नियमांना मान्यता देणे. वोट नियमांना म्हणजेच उपविधीस मान्यता हा दुसरा अधिकार आहे. पोट नियम म्हणजे सहकारी संस्थेमध्ये वेळोवेळी त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी किमान 4 प्रती जोडावे लागतात. त्यामध्ये उपविधीमध्ये सहकारी संस्था चालवण्याबाबत नियमावली असते. त्या नियमावलीमध्ये सहकारी संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवस्थापन हे उपविधीतील नियमाप्रमाणे त्यामध्ये चालते. म्हणूनच संस्थेच्या नोंदणीच्या वेळी पोट नियम तयार करावा लागतो व पोट नियमानुसार उपविधीत आयुक्त व निबंधक मंजुरी देतो. बघा, त्यासाठी उपविधी तयार करावी लागते आणि उपविधी तयार केल्यानंतर त्या पोट नियमानुसार त्याला सहकार आयुक्त व निबंधक मान्यता देतो. म्हणजे काहीतरी उपविधीच्या 4 प्रती त्या जोडाव्या लागतात आणि त्या उपविधीस मान्य करून त्याला मंजुरी द्यावी लागते आणि सहकारी आयुक्त व निबंधक या पोट नियमांना मंजुरी करण्याचा अधिकार त्याला मंजुरी देण्याचा अधिकार तो सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. अशा पद्धतीनं हा 2 अधिकार झालेले. तिसरा अधिकार म्हणजे अभिलेख जप्त करणे. तर ह्यामध्ये बघा, अभिलेख जप्त करणे म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये बघा, एखाद्या सहकारी संस्थेची जी वार्षिक त्यामध्ये हिशेब तपासणी असू द्या किंवा त्यामध्ये हिशेब पुस्तक असू द्या आणि किंवा अभिलेख असू द्या, हे दडपण्याचा एखादा अधिकारी किंवा सभासद जर त्याच्यात अप्रतपर करत असेल ह्याची खात्री जर सहकारी आयुक्त व निबंधकाला झाली तर ते अभिलेख जप्त करणे किंवा त्यामध्ये ते नष्ट करणे किंवा निधी किंवा मालमत्ता अपहरण करण्याचं म्हणजे ती निधी मिळाली असेल, राखीव निधी असेल किंवा ज्यादा त्यामध्ये गुंतवणूक असेल किंवा नफा असेल आणि ती जर सभासद किंवा अधिकारी किंवा सहकारी संस्था दडप करण्याचं काम करत असेल किंवा त्यामध्ये अप्रतपर करण्याचं काम जर करत असेल तर सहकारी आयुक्त व निबंधक ती मालमत्ताचे अपहरण करणे किंवा ती नष्ट करण्याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो. की अभिलेख जप्त करण्याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. चौथं म्हणजे नोंदणी रद्द होणे. आता रद्द होणे म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल की सहकारी संस्था नोंदणी करण्याचा सकट अधिकार आहे आणि सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करणे. का रद्द कशा पद्धतीनं होते किंवा रद्द त्यामध्ये कशा पद्धतीनं करावी करते? तर बघा, यामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करणे याचं कारण अशा पद्धतीने आहे. तर एखादी संस्था किंवा एखादी प्रवर्तक सहकारी संस्थेच्या पोट नियमानुसार किंवा नियमाचे पालन करीत नसेल तर पैशाचा गैरव्यवहार होत असेल किंवा एखादा अधिकारी पैशाचा गैरव्यवहार करत असेल तर त्यामध्ये त्या सहकारी संस्थेची अशी खात्री झाली तर सहकारी आयुक्त व निबंधक नोंदणी रद्द करतो
आणि नोंदणी करण्या रद्द करण्याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. अशा पद्धतीनं हे चार अधिकार आहेत. तसेच पाचवं म्हणजे सभासदत्व देणे. पाचवा अधिकार त्यामध्ये पाचवा अधिकार सभासदत्व देणे. सभासदत्व देणे तर सभासदत्व देण्यामध्ये यामध्ये जर एखादा व्यक्ती किंवा सभासद सहकारी संस्था तर त्याला त्यामध्ये सभासदत्व देत नसेल तर त्यानं आयुक्त किंवा निबंधकाला जर अर्ज केला आणि तो जर सगळ्या सहकारी संस्थेचे नियम व अटीची पूर्तता करत असेल तर आणि तो सहकारी संस्थेच्या नियमा बसत असेल तर त्याला सभासदत्व सहकारी आयुक्त व निबंधक करत असतो. तसेच सहावं म्हणजे सभाचे आयोजन. सभाचे आयोजन सभाचे आयोजन यामध्ये सहकारी आयुक्त व निबंधक प्रत्येक सहकारी संस्थांना सहकारी कायद्यानुसार किंवा तरतुदीनुसार सभा बोलवणे म्हणजे बोलवणे बंधनकारक असते. ती बोलवलीच पाहिजे. तर एखाद्या संस्थेने जर एक सभा घेतलीच नाही किंवा बोलवलीच नाही तर त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभा सभासुद्धा बोलवण्याचा अधिकार निबंधकाला असतो. म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा सहकारी आयुक्त व निबंधक बोलवतो आणि ती सभा करून घेतो त्या संस्थेकडून. त्यासाठी सभाचे आयोजन करणे हे सहकार अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला करावा लागतो. सातवं म्हणजे हिशेब तपासणीची नियुक्ती. सातवं म्हणजे हिशेब तपासणीची नियुक्ती. तर ह्यामध्ये हिशेब तपासणीची नियुक्ती कशा पद्धतीनं त्यामध्ये करावं लागते बघा. तर हिशेब तपासणीची नियुक्ती त्यामध्ये सहकारी संस्थेच्या किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थांना हिशेब तपासणी करणे बंधनकारक असते. तर त्यासाठी अधिकारी नेमला जातो. त्यामध्ये अधिकारी नेमल्यामुळे आपल्या वार्षिक हिशेब तपासणीची लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक असतं. त्यामुळं काय होतं त्यामध्ये सहकारी संस्थेचा नफा किंवा त्यामध्ये सहकारी संस्थेचा कशा पद्धतीनं नफा किंवा तोटा त्यामध्ये कशा पद्धतीनं राखीव निधी मिळालेली आहे लाभांश किती पद्धतीनं मिळाला आहे याचं आपल्याला परीक्षण होण्यासाठी माहिती पडण्यासाठी त्यामध्ये सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करून घेणं बंधनकारक असतं. त्यासाठी सहकारी आयुक्त व निबंधक हिशेब तपासणीसाठी नियुक्ती करतो त्या अधिकाऱ्याला. त्यासाठी ऑडिट बोलवतो आणि त्याची त्यामध्ये हिशेब तपासणीचं अंकेशन किंवा त्यामध्ये आपल्याला समजून येतं. त्यासाठी हिशेब तपासणीची नियुक्ती करणे याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. तर त्यामध्ये आठवं म्हणजे सहकारी संस्थेचे विलिनीकरण. आठवं म्हणजे सहकारी संस्थाचे विलिनीकरण. विलिनीकरण तर यामध्ये बघा सहकारी संस्थेचे विलिनीकरण कशा पद्धतीने केली जाते. तर यामध्ये बघा त्यामध्ये विलिनीकरण सहकारी संस्था जर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर एकाच प्रकारच्या दोन किंवा अधिक संस्था जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील किंवा त्या तोट्यात असतील तर त्या तोट्यात असल्यामुळं त्याच्यामध्ये आर्थिक मदत करून सगळं त्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा जर घडून आली नाही तर सहकारी आयुक्त व निबंधक त्यामध्ये संस्थेचं विलिनीकरण करण्यात येतं. त्यामध्ये जी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि एखादी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्या असक्षम असलेल्या संस्था त्या सहकारी संस्थेच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थेमध्ये विलिनीकरणाचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. तर अशा प्रकारे यामध्ये हे अधिकार त्याला असतात. नववं म्हणजे
त्यामध्ये संस्थेचे वर्गीकरण. नववं म्हणजे संस्थाचे वर्गीकरण. संस्थाचे वर्गीकरण त्यामध्ये बघा, संस्थाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, त्यामध्ये सहकारी संस्थेचे कार्य, त्याचे आर्थिक वर्गी व्यवहार, तसेच आर्थिक परिस्थिती ह्यामध्ये इत्यादीचा आधार घेऊन त्या संस्थेचं वर्गीकरण करण्यात येतं. त्यामध्ये उदाहरणार्थ विपणन संस्था, तसेच औद्योगिक संस्था इत्यादी प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. बघा, तर त्या संस्थेचं आर्थिक स्थिती कशी आहे, त्या संस्थेचा व्यवहार कसे आहेत, त्या संस्थेचा विकास कशा पद्धतीने चालतो, आणि त्या संस्थेचा विविधता दिसून येते, त्यासाठी विपणन संस्था असो किंवा औद्योगिक संस्था असो इत्यादी त्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं, त्यामध्ये औद्योगिक संस्था तसेच विपणन संस्था यांचं वर्गीकरण इत्यादी वर्गीकरण, असे विविध वर्गीकरण त्यामध्ये केलं जातं. ते वर्गीकरण करण्याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. दहावं म्हणजे न्याय निवाडा. त्यामध्ये बघा, सहकारी संस्थेमध्ये विविध संस्था असतील, विविध व्यक्ती असतील, त्यामध्ये त्या संस्थेमधील व्यक्ती असतील, त्या व्यक्तींमध्ये जर वादविवाद होत असेल किंवा झाला असेल किंवा त्या सहकारी संस्थेची तक्रार असेल, तर त्या सोडवण्यासाठी त्या दोन्ही व्यक्तींचं किंवा संस्थेमधील व्यक्तींची त्यामध्ये त्या व्यक्तींना मत मांडण्याचा अधिकार असतो. त्या दोन्ही व्यक्तींचं मत मांडून घेतलं जातं आणि त्यामध्ये ठराविक कालावधीमध्ये निपक्षपातीपणे व शांतपणे निर्णय दिला जातो. आणि त्यामध्ये वाद मिटवण्याचा किंवा न्याय निवाडा करण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. या प्रकारे न्याय निवाडा करण्याचा अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकाला असतो. अशा प्रकारे हे अधिकार असतात. त्यामध्ये आपण या दहा अधिकार याचं बघितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो, सहकारी आयुक्त व निबंधकाचे अधिकार स्पष्ट करा. तर त्यामध्ये हे 10 अधिकार तुम्ही लिहून काढायचे आहेत. तर हा व्हिडिओ बघता तुम्ही ते मुद्दे वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि ते नोट डाऊन करून त्यामध्ये वरती प्रश्न लिहायचा आहे. आपण ज्यावेळी प्रत्येक लेक्चरला आपण त्या पद्धतीने मागील वर्षी तुम्ही बघितलेल्या वर्गामध्ये की प्रत्येक त्यामध्ये आपण प्रश्न लिहून त्या प्रश्नाचं खाली आपण मुद्दे बघितलेले, तर त्या पद्धतीने तुम्ही ते प्रश्न नोट डाऊन करून ते मुद्दे तुम्ही लिहून काढायचे आहेत. तर अशा पद्धतीनं हे अधिकार झालेले आहेत. तर आता आपण सहकारी आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या, तर अधिकार झालेले आहेत, तर सहकारी संस्थेच्या निबंधकाच्या आपण आता जबाबदाऱ्या बघणार आहोत. तर जबाबदाऱ्या, तर यामध्ये बघा, सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. तर अशा प्रकारे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो ब्रॉड क्वेश्चनमध्ये. त्यामध्ये सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा किंवा लिहा. निबंधकाला आपली कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध अधिकार म्हणजे कार्य अधिकार दिलेले आहेत. त्या पद्धतीनं त्याला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तरच तो महत्त्वाचा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळं त्याला योग्य पद्धतीनं व निपक्षपाती पद्धतीनं त्याला निबंधकाचे प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याला तो चळवळीचा प्रमुख असल्यामुळं सहकारी संस्थेच्या विविध ज्या जबाबदाऱ्या असतील त्याला पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये पहिली जबाबदारी सहकारी तत्वाचे पालन करणे. पहिली जबाबदारी बघा, सहकारी
सहकारी तत्वाचे पालन करणे। सहकारी तत्वाचे पालन कशा पद्धतीने करणे गरजेचं आहे बघा। तर ह्यामध्ये बघा, सहकारी तत्वाचे संस्थेकडून पालन करणे अतिशय गरजेचे आहे। प्रत्येक संस्थेमध्ये त्याला देखरेख करण्याचा अधिकार म्हणजे कार्य असतं। तर ती संस्था त्या संस्थेचं म्हणजे सहकारी संस्थेचं तत्वाचं पालन करते का नाही ते त्याला बघण्याचं किंवा त्यामध्ये त्या पार पाडते का नाही ते पाहण्याचा अधिकार किंवा जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे। तर तो महत्त्वाचा सुरुवातीला सहकारी संस्थेच्या तत्वाचं पालन किंवा सहकारी खात्याचं तत्वाचं पालन करणे गरजेचं आहे आणि ते इतर संस्थेकडून त्याचं पालन करून घेणे ही पहिली जबाबदारी सहकारी आयुक्त व निबंधकाची आहे। दुसरं म्हणजे सहकारी संस्थेची गुणात्मक वाढ। सहकारी संस्था ची गुणात्मक वाढ। तर यामध्ये बघा, दुसरी जबाबदारी जी आहे ती सहकारी संस्थेची गुणात्मक वाढ करणे। तर त्यामध्ये बघा, सहकारी संस्थेची गुणात्मक वाढ कशा पद्धतीने केली पाहिजे तर देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यामध्ये दुर्बल घटकांना संरक्षण करणे, तसेच त्यांना संरक्षण द्यायचं असेल तर सहकारी संस्थांची संख्या त्यामध्ये गुणात्मक वाढ संस्थांची गुणात्मक वाढ करणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये त्या संस्थेची गुणात्मक प्रगती कशा पद्धतीने होईल, त्यासाठी ती संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा पद्धतीने होईल, तसेच त्यामुळे त्या क्षेत्राचा किंवा त्या घटकाचा विकास होणार आहे, त्यासाठी सहकारी संस्थेचे गुणात्मक वाढ करणे गरजेचं आहे। त्याला आर्थिक अर्थक्षम बनवणे हे आर्थिक सहकारी आयुक्त व निबंधकाची महत्त्वाची जबाबदारी आहे। त्या ठिकाणी सहकारी संस्थेचे गुणात्मक वाढ करणे किंवा विकास करणे ती महत्त्वाची जबाबदारी आहे। तिसरं म्हणजे संस्थेच्या कार्यात एकसूत्रपणा राखणे। संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा त्यामध्ये राखणे तर यामध्ये बघा, संस्थेच्या कार्यामध्ये त्यामध्ये सहकारी खात्यातील सहकार असो किंवा सहकारी संस्था असतील त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या दृष्टीनं किंवा सहकारी क्षेत्राच्या अनेक घटकांच्या संबंध येतो। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे विविध घटकांचे धोरणाप्रमाणे तसेच सहकारी संस्थेचे कार्य सुसंगत पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्यामध्ये निबंधकाची महत्त्वाची जबाबदारी आहे की विविध सहकारी संस्थांना मदत करणे, तसेच जिल्हा पातळीवर सहकारी संघ स्थापन केलेला आहे। तर ह्या संघ सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एकसूत्रीपणा म्हणजे जिल्हा असू द्या, विभागीय असू द्या किंवा तालुका असू द्या, त्यामध्ये एकसूत्रीपणा असणे गरजेचं आहे। तर त्या दोघांचा मेळ जर असेल किंवा सुसंगतपणा असेल तरच त्या सहकारी संस्थेचा विकास होऊ शकतो किंवा सहकारी खात्याचा विकास होऊ शकतो, आणि सहकारी खात्याचा विकास झाला तरच त्या इतर घटकांचा विकास होऊ शकतो। तर त्यासाठी संस्थेच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा करणे, त्यामध्ये नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी सहकारी आयुक्त व निबंधकाची असते। चौथं म्हणजे अपप्रवर्तन। त्यामध्ये चौथी जबाबदारी म्हणजे अपप्रवर्तना किंवा अपप्रवृत्तींना त्यामध्ये आळा घालणे। तर आपण हे पुढील लेक्चरमध्ये याचं विश्लेषण बघणार आहोत। धन्यवाद।